कुठलीही ही कारवाई दोन आठवड्यामध्ये पक्षांतर्गत विरोधी कारवाईची करणार नाही अशा पद्धतीची ती स्टेटमेंट आहे. कुठचीही कारवाई आम्ही करत नाही आहोत, कारण शेवटी आकांडदांडव नुसतं करण्यात काही अर्थ नाही. स्वायत्त संस्थांचे अधिकार हे अबाधित ठेवले पाहिजेत, त्यांच्यावर आक्षेप घेण्यामध्ये देखील काही अर्थ नाही. आम्ही भाजपच्या विरोधात बोलू, भाजप आमच्या विरोधात बोलेल, हे जे काही जुनी पद्धत आहे राजकारणाची ही आता बदललेली आहे. ही कारवाई दोन आठवड्यामध्ये पक्षांतर्गत विरोधी कारवाईची करणार नाही अशा पद्धतीची ती स्टेटमेंट आहे. कुठचीही कारवाई आम्ही करत नाही आहोत हा उपस्थितीबाबतचा व्हीप आहे आणि स्पष्ट पक्षानं किंवा आमच्या वकिलांनी देखील केलेलं आहे की दोन आठवडे जे निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं तंतोतंत पालन आमच्याकडनं केलं जाईल. मला असं वाटतं की शिवसेना पक्ष हा आता एकत्र बसावा लागेल असं माझं मत आहे. मला अजून मी विधिमंडळामध्ये गेलेलो नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, परंतु व्हीपचा जो मुद्दा आहे त्याचा बाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही. व्हीप हा फक्त उपस्थितीसाठी दिलेला आहे आणि दोन आठवडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोणावरही कारवाई होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. स्वायत्त संस्थांवर अशा पद्धतीचे आक्षेप घेणं हे अतिशय चुकीचं आहे. निवडणूक आयोगानं तोच निर्णय जर त्यांच्या बाजून दिला असता तर निवडणूक आयोग हे फार चांगला आहे अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद आपल्याला ऐकायला मिळाल्या असत्या. ज्यावेळी एखादा निर्णय हा त्यांच्या बाजूनं होतो त्यावेळी ती संस्था चांगली असते आणि एखादा निर्णय त्यांच्या विरोधामध्ये जातो त्यावेळी ती संस्था ही नियमबाह्य काम करते अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद होतात. आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, काही लोकांनी जे निर्णय झाले ते स्वीकारायला शिकलं पाहिजे, कारण शेवटी आकांडदांडव नुसतं करण्यात काही अर्थ नाही. स्वायत्त संस्थांचे अधिकार हे अबाधित ठेवले पाहिजेत, त्यांच्यावर आक्षेप घेण्यामध्ये देखील काही अर्थ नाही. नाही, जरी ओरल सबमिशन असलं तरी देखील सुप्रीम कोर्टाचा मान ठेवून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करण्यामध्ये आमचा पक्ष आणि आमचे मुख्य प्रतोद कुठेही कमी पडणार नाहीत. जे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत त्याच पद्धतीनं आम्ही कार्यवाही सभागृहामध्ये करणार आहोत. ही रचना मुख्यमंत्री महोदयांकडची जी खाती आहेत त्या खात्यांचं वाटप हे विधिमंडळापुरतं अधिवेशन असणारपुरतं आमच्याकडे केलेलं आहे. विविध आमचे जे मंत्री आहेत त्यांना विविध खाती देण्यात आलेली आहेत आणि ते कामकाज म्हणून आम्ही करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. आणि मला असं वाटतं की सगळे परिपक्व राजकारणी हे शिवसेनेमध्ये काम करतायत, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप करून आम्ही भाजपच्या विरोधात बोलू, भाजप आमच्या विरोधात बोलेल, हे जे काही जुनी पद्धत आहे राजकारणाची ही आता बदललेली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये कोऑर्डिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. शिवसेना भाजप अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणुकांना सामोरं जात आहे. खासदारकीच्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही भरघोस यश संपादन करणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर देखील सत्ताधारी म्हणूनच आम्ही विधिमंडळामध्ये येणार आहोत. जो व्हीप हमारे मुख्य प्रतोद ने दिया है वो सिर्फ प्रेजेंटी के लिए है और सुप्रीम कोर्ट ने जो निर्देश दिए उसका ही पालन सभागृह में होगा. उसको कोई भी ओवर रूल नहीं करेगा क्योंकि वो सुप्रीम कोर्ट की जजमेंट है, सुप्रीम कोर्ट का निर्देश है, उसका तंतोतंत पालन किया जाए. इसके अलावा आपने औरंगाबाद धाराशिव का औरंगाबाद और उस्मानाबाद का नाम बदला, अब बीजेपी ने अहमदनगर का भी नाम बदलने की मांग की है, यह भाई घोषणा किया जाए, सरकार की क्या बात है? आप सबको ये पता है कि मेजोरिटी में सरकार आने के बाद माननीय एकनाथ जी शिंदे और देवेंद्र जी ने जो ठराव किया था और सेंट्रल गवर्नमेंट के पास भेजा था वो सेंट्रल गवर्नमेंट ने मान्य किया है. ऐसी अगर मांग अहमदनगर के बारे में भी रहेगी
तो मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री जो कुछ निर्णय है वो खुद लेंगे। भास्कर यादव ने एक बयान दिया, उन्होंने कहा है कि जो गद्दार जो उद्धव ठाकरे की हालत इस समय हालत थी, इन गद्दारों जब तक उनके औकात नहीं दिखा रहे तो हम चैन से नहीं बैठेंगे, उनके बयान पर किस तरह देखेंगे भास्कर यादव? ये जो बचे हुए कार्यकर्ता है, जो बचे हुए MLA है, उनको मॉरल सपोर्ट देने के लिए ये स्क्रिप्ट लिखी गई है।